जिरे, मोहरी, मीठ, हळद आणि तेल। आता याच्यामध्ये शेंगदाणे, दोन मीडियम साइजचे कांदे बारीक कट करून, दोन हिरवी मिरची कट करून आणि कोथिंबीर। तर आता आपण पोहे बनवूया। अगोदर कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाले, आता आपण शेंगदाणे काढून घेऊ। अगोदर आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचे। नंतर मोहरी, मोहरी आपली चांगली तडतडली आहे, तडतड आवाज येतोय त्याच्यामध्ये। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। बारीक केलेली मिरची आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे, कांदा आणि मिरची। आता याच्यामध्येच हे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। कोथिंबीर, आपण कोथिंबीर सगळीच टाकणार नाही आहोत, नंतर वरून टाकायला ठेवलेली आहे कोथिंबीर। आता हे मिक्स करायचं। हे चांगलं परतलंय आपलं। आता याच्यामध्ये आपल्याला आता हळद घालायची, हळद 1/2 चम्मच आणि हे मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये हे आपण भिजवून ठेवलेले पोहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आपले पोहे बनवून झालेत। आता आपण हे पोहे काढून घेऊ। आता गॅस बंद करू। आता याच्यावर आपण हिरवी कोथिंबीर घालू आणि हे आपले आहेत तयार कांदा पोहे। आता हे आपण सर्व करू। हे आपण दही, लिंबू यासोबत खायला देऊ शकतो। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, लाईक, शेअर।